हेलो, वेलकम टू द मैथ्स फॉर मदर। आजचा आपला टॉपिक आहे परत नंबर वर्कच आहे, पेज नंबर 15। त्यामध्ये पॉइंट आहे असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर। काल आपण जे शिकलं कम्पेरिंग द नंबर्स, त्याचाच प्रकार आहे हा, दॅट इज असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर। दोन्हीमध्ये जरा कन्फ्युजिंग होतं, मग कन्फ्युजिंग होऊ नये म्हणून आपण काय करायचं बघा। असेंडिंगमधला ए लक्षात ठेवायचा, असेंडिंगमधला ए लक्षात ठेवायचा। ए बी सी डी ज्या वेळा आपण लिहितो त्यावेळेला ए पहिल्यांदा येतो, बरोबर आहे का? ए पहिल्यांदा येतो म्हणजे पहिल्यांदा येणाऱ्या नंबरपासून आपण स्टार्ट करायचं आहे, म्हणजे स्टार्ट फ्रॉम स्मॉल टू बिग, छोट्या नंबरकडून मोठ्या नंबरकडे। मग हे छोट्या नंबरकडून मोठ्या नंबरकडे लक्षात ठेवण्यासाठी म्हणून आपण ए लक्षात ठेवायचा। ए लक्षात ठेवल्यानं काय होईल, ए पासून आपण चालू करायचं आहे आणि पुढं बाकीचे नंबर्स लिहायचे आहेत, म्हणजे मोठे नंबर्स लिहायचे हे लक्षात येतं। मग ह्याला लक्षात ठेवायची काही गरज नाही। असेंडिंगच्या उलट डिसेंडिंग, म्हणजे उलट्या बाजूने चालू करायचं आहे मोठ्याकडून लहानाकडे, किंवा असेंडिंग डिसेंडिंगसाठी तुम्ही एस टू बी किंवा बी टू एस लक्षात ठेवू शकता। म्हणजे कसं बघा, स्मॉल टू बिग अँड बिग टू स्मॉल, असंही लक्षात ठेवू शकता। आता त्याच्यासाठी काही नंबर तुमच्या पुस्तकामध्ये एक्सरसाइजमध्ये दिलेले आहेत, पेज नंबर 15 जो एक्सरसाइज आहे त्याच्यावरती दिलेले आहेत, तर ते मी लिहून घेतलेले आहेत आणि आपण आता ते सोडवणार आहे। असेंडिंग डिसेंडिंग करताना पहिल्यांदा पहिली मेथड आपली मी दरवेळेला सांगते तीच राहते, दॅट इज वी हॅव टू राईट डाऊन द प्लेस, प्लेस लिहायचे प्रत्येक नंबरची प्लेस, दॅट इज दिस इज द युनिट प्लेस, दिस इज द टेन्स प्लेस, दिस इज द हंड्रेड प्लेस, दिस इज द थाउजंड प्लेस। ईच नंबर कॉमा दिला की नाही बघा, कॉमा दिल्यानंतर नंबर सेपरेट होतो। प्रत्येक ह्याला आपण हा नंबर जे प्लेस आहेत ते लिहून घ्यायचे बघा, युनिट प्लेस, टेन्स प्लेस, हंड्रेड प्लेस, थाउजंड प्लेस। आणि मग आपण कम्पेअर करताना कसं केलं होतं, तसंच पुन्हा कम्पेअर करायचं बघा। कम्पेअर करताना मी काय सांगितलेलं होतं, स्टार्ट फ्रॉम थाउजंड प्लेस और 10,000 प्लेस, आपण त्या बाजूने स्टार्ट करणार आहे। मग नंबर कम्पेअर करा बघा, आणि मग सगळ्यात छोटा कुठला सापडतोय, कारण की आपल्याला पहिल्यांदा असेंडिंग लिहायचे नंतर डिसेंडिंग। सो असेंडिंग पहिल्यांदा मी इथे लिहून घेते, आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये हे नंबर मांडायचे, म्हणजे स्मॉल टू बिग। मग आता स्मॉल कोणता तो शोधायचा आहे, पहिला नंबर ऑब्झर्व करा। पहिल्यांदा लक्षात घ्यायचे आहे की सगळ्याच थाउजंड मध्ये आहेत का नंबर, सगळ्या थाउजंड मध्ये आहेत का, येस बघा, थाउजंड प्लेस सगळीकडे आलेली आहे। एखादी हंड्रेड प्लेस असेल आणि एखादी थाउजंड प्लेस असेल तर काय होणार आहे, हंड्रेड प्लेस आपल्याला आधी लिहायला पाहिजे, कारण की थाउजंड प्लेसपेक्षा हंड्रेड प्लेसचा नंबर लहान असणार आहे, म्हणून पोझिशन प्रमाणे हंड्रेड हा लहान आकडा आहे, 100 ची नोट हे लहान आहे आणि 2000 ची नोट हे मोठं आहे, म्हणून आपण त्यामध्ये पण कम्पेअर करायचं आहे। मग पहिले आपण काय कम्पेअर केलं आहे, तर सगळे हाऊ मेनी डिजिट्स आर देअर, 4 digits इन ईच नंबर, म्हणजे त्याचं कम्पेअरिंग काही प्रश्न नाही आहे। जर 3 digitचा एखादा नंबर असेल तर तो असेंडिंगमध्ये आधी येणार। सो पहिला नंबर 2, 2, 2, सगळे सेम आहे, यात कुठलाच स्मॉल नाही आहे ना। 100 प्लेसचा नंबर ऑब्झर्व करायचा, 3, 3, 3, सगळे सेम आहे, कुठलाच नंबर छोटा नाही आहे। पुढचा नंबर 4, 4, 4, अरे सगळेच नंबर काय आहेत, सेम आहेत, कुठलाच नंबर काही नाही आहे, छोटा नाही आहे। मग आता कोणता आहे बघा, हा इथे बघा, 5, 9, 7। मग आता हे मात्र करताना आपण हे नंबर कम्पेअर करताना जो छोटा आहे तो सगळ्यात आधी लिहून घ्यायचा। आता 5, 9, 7 यामध्ये सगळ्यात लहान कोणता नंबर आहे, 5, म्हणजे हा पूर्ण नंबर आपल्याला आधी लिहून घ्यायचा आहे। 2345, दिस इज द स्मॉल, हा छोटा नंबर आहे। मी काल तुम्हाला चिन्ह सांगितलेलं बघा, आठवते का, एक टोक आणि दोन टोक, एका टोकाकडे लहान आणि दोन टोकाकडे मोठा, मग हा लहान नंबर आहे, म्हणजे याच्याकडे कोणता टोक येणार आहे, एक टोक, उरलेला पुढचा नंबर। आता हा तर नंबर झाला, आपण याच्या खाली अंडरलाईन करून टाकला। आता या दोन नंबर पैकी कोण लहान आहे, 7 लहान आहे, म्हणजे हा नंबर आता इथे लिहायचा आहे 2347। परत आपल्याला तेच टोकाचा नंबर लिहायचा आहे ना, नेक्स्ट वन। आता हाच राहिला शेवटी, मग हा लिहून टाकूया 2349। आता हे असेंडिंग झालं, म्हणजे स्मॉल टू बिग,
स्मॉल टू बिग, आता आपल्याला उलट लिहायचंय बिग टू स्मॉल, डिसेंडिंग साठी लिहायचंय बिग टू स्मॉल. हाच नंबर उलट लिहायचा, सगळ्यात मोठा आपण ऑलरेडी काढलाय, मोठा आधी लिहायचा, दॅट इज 2349. आता चिन्ह मात्र बदलणार बरं का, हा नंबर मोठा आहे आपल्याला माहित आहे, आणि हा नंबर आपण नंतर लिहून घेणार आहे तो लहान आहे. बघा बरं, मोठ्या म्हणल्यावर ह्याच्याकडे दोन टोकं येणार आहेत. सो 2347 नंतरचा उलट रिव्हर्स न लिहिणार आपण, आणि नंतर 2345 हा एक झाला. नाव द सेकंड, आपण दुसरा करून बघूया एक्झाम्पल, म्हणजे प्रॅक्टिस होईल. पहिले आता काय करायचं, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे युनिट प्लेस, टेन्स प्लेस सगळं लिहून घ्यायचं. युनिट प्लेस, टेन्स प्लेस, हंड्रेड प्लेस, थाउजंड प्लेस, युनिट प्लेस, टेन्स प्लेस, हंड्रेड प्लेस, थाउजंड प्लेस, युनिट प्लेस, टेन्स प्लेस, हंड्रेड प्लेस, थाउजंड प्लेस. आता कम्पेअर करताना मी सांगितलं आधी आपण असेंडिंग ऑर्डर लिहिणार आहे. सगळ्यात छोटा आधी शोधून काढायचं आहे आपल्याला, स्मॉल टू बिग. मग आता आधी काय करायचं आहे, थाउजंड प्लेस कम्पेअर करा. सिक्स, फाईव्ह, थ्री, विच इज द स्मॉलर वन. इथेच मिळालं आपल्याला, पुढचे नंबर बघायची गरज पडणार नाही आहे, कारण की आपल्याला इथेच मिळालेलं आहे. सगळे फोर डिजिट आहेत, त्यामुळे आपल्याला कम्पेअर करायचं डायरेक्ट आहे. मग आपण कम्पेअर करायला घेतल्यावर काय आलं, पहिल्यांदा आपल्याला थ्री हा स्मॉल मिळाला, म्हणजे हा नंबर पहिल्यांदा घ्यायचा आहे, दॅट इज 3007, 3007 हा छोटा नंबर आहे म्हणून हे चिन्ह. दुसरा नंबर थ्री नंतर कोणता आहे बघा, फाईव्ह 5070. तिसरा नंबर सिक्स, पुढचा कम्पेअर करायची गरजच पडली नाही आपल्याला, पटकन झालं या नंबरपेक्षा. आता डिसेंडिंग बघा, हाच नंबर, हेच नंबर उलट न लिहायचे, पहिल्यांदा मोठा लिहायचा, दॅट इज 6000. आता चिन्ह मात्र बदलायचं बरं का, हा मोठा आहे, 5070 and 3007. आता इथे पण आपल्याला तेच करायचंय बघा, परत आपण काय करूया, सेम युनिट प्लेस, टेन्स प्लेस, थाउजंड प्लेस हे लिहून घ्यायचंय आपल्याला. सो बघा, युनिट प्लेस, टेन्स प्लेस, हंड्रेड प्लेस, थाउजंड प्लेस, युनिट प्लेस, टेन्स प्लेस, हंड्रेड प्लेस, थाउजंड प्लेस, युनिट प्लेस, टेन्स प्लेस, हंड्रेड प्लेस, थाउजंड प्लेस. आता बघा, परत फोर डिजिट नंबर आहेत का, येस, ऑल आर द फोर डिजिट नंबर्स. सो वी कॅन डायरेक्टली कम्पेअर इट. आपल्याला मग शोधायचा आहे छोटा नंबर, थाउजंड प्लेसला कम्पेअर करा. अरे थाउजंड प्लेसला सगळीकडे वनच आहे, कसं कम्पेअर करणार, नाही. मग आता पुढचा, पुढचं काय आहे, हंड्रेड प्लेस, हंड्रेड प्लेसला इथं झिरो आहे, इथे नाईन आहे आणि इथं झिरो आहे. अरे आता परत प्रश्न आला, म्हणजे आपल्याला कोणता नंबर सापडलाय, नाईन हा काय आहे, मोठा आहे, पण आपल्याला कोणता पाहिजे आहे आधी, असेंडिंग ऑर्डरसाठी छोटा नंबर पाहिजे, कन्फ्युजिंग करायचं नाही. मग नाईन हा मोठा आहे, मग या दोनमध्येच कम्पेअर करायला पाहिजे आपल्याला, ह्याला बाजूला ठेवूया आपण, हा मोठा नंबर आहे, मग या दोनमधला हा 00 आहे. मग 00 आहे म्हटलं आपल्याला पुढचा नंबर कम्पेअर करायचा आहे. बघा बरं, दिस इज द टेन्स प्लेस, दिस इज द टेन्स प्लेस, इथं 0 आहे आणि इथं 9 आहे, म्हणजे या दोघांमध्ये कोण मोठा आला, हा मोठा आला, कारण की ही टेन्स प्लेस 0 आहे आणि इथली टेन्स प्लेस 9 आहे, म्हणजे हा मोठा आला. मग सगळ्यात छोटा नंबर कोणता आला, हा आला. सो पहिल्यांदा येणार 1009 स्मॉलर दॅन. दुसरा नंबर कोणता आला बघा, आपण हे कम्पेअर कसं केलंय ते लक्षात घ्या, हा तर आपण सोडूनच दिलं कम्पेअर करायचं, कारण की हा बिग आहे. ह्या दोन्हीमध्ये कम्पेअर करताना हंड्रेड प्लस पण सेम आहे, पण आपण टेन्स प्लेस ज्यावेळेला बघितली त्यावेळेला हा 0 आहे आणि हा 9 आहे, हा 0 आहे म्हणून हा छोटा आहे. मग राहिला कोणता आता, हा, दॅट इज 1090. आणि मग सगळ्यात मोठा म्हणून आपण सोडून दिलेला हा शेवटचा, दॅट इज 1900. आता डिसेंडिंग, हाच नंबर, हेच नंबर आपल्याला उलट लिहायचं आहे, दॅट इज 1900. आता चिन्ह बदलायचं, इज ग्रेटर दॅन 1090, इज ग्रेटर दॅन 1009, हि
हियर वी कंप्लीट द असेंडिंग एंड डिसेंडिंग ऑर्डर. एक्सरसाइज मध्ये तुम्हाला अजून 3 नंबर दिलेले आहेत, तुम्ही ते कंपेयर करून बघा. त्यामध्ये काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये टाका, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा. शेअर करायला काय फायदा होईल, तुम्हाला मी जे काही पुढचे व्हिडिओ टाकणार आहे ते सुद्धा तुम्हाला मिळतील. आणि तुम्हाला काही वेगळं पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. होमवर्क तर मी टाकतेच कमेंट बॉक्समध्ये. ओके, टिल देन बाय.